सारे गामा कारवा यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. सा सारे गमजा आणि कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सा असतो सानेकाचा. नमस्कार. आजच्या आपल्या एपिसोड मध्ये आपण बोलणार आहोत भारतीय संगीत क्षेत्रातल्या एका सन्माननीय नामवंत घराण्याबद्दल, अर्थात मंगेशकर कुटुंबियांबद्दल. या कुटुंबातले सारेच जण जरी संगीत क्षेत्रात असले तरीही प्रत्येकाशी अशी वेगळी ओळख आहे, वेगळा बाज आहे. हाताची पाचही बोटं जशी सारखी नसतात, त्याचप्रमाणे जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारे हे आवाज लता, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ यातल्या प्रत्येकानं संगीत क्षेत्रात स्वतःची अशी वेगळी कारकीर्द घडवली आहे. या साऱ्यांचे वडील स्वर्गीय मास्टर दीनानाथ मंगेशकरांमुळे गाणं हे या साऱ्यांच्यात उपजतच होतं. या साऱ्यांच्या कलेबद्दल बोलण्यास मी पात्र नाहीच, कारण हे म्हणजे एखाद्या ज्योतीनं सूर्याची आरती केल्यासारखं होईल. मी काय किंवा आपण सारेच काय यांना वाकून हात जोडून फक्त नमस्कार करू शकतो. मंगेशकर कुटुंबीय म्हणजे सोन्याची अशी खाण आहे की यांचा सूर आपल्या सगळ्यांना ओलांडून पुढेही स्वयंभूपणे झगमगत राहणार आहे. वैभवात जन्मलेल्या लता, मीना, उषा, आशा आणि हृदयनाथ या भावंडांना वडिलांच्या मृत्यूनंतर मात्र अत्यंत हलाखीचं जीवन जगावं लागलं. लता दिदींनी अखंड परिश्रमानं या स्वतःच्या कुटुंबाचं नंदनवन केलं. या साऱ्याच भावंडांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये संघर्ष हा कुणालाही चुकला नाही. कठीण परिस्थितीतून तावून चुलाखून निघालेल्या याच आवाजांनी पुढे इतिहास घडवला. Thank you.
कशी जादी करून राहतो टकमक टकमक मलाक पाहतो कधी खुमेने जवळ पाहतो जवळ पाहतो जवळ पाहतो कधी नाही ते भूतले गपाई त्याच्या इशाऱ्याला त्याच्या इशाऱ्याला चुगलीन गा सांगू गाच्या माताऱ्याला हाय बुगडी माझी सांगली ग जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला आज अचानक घरी तो आला आज अचानक घरी तो आला वैर न फेटन पाती सशमला फार गोड तो मजसी गमला मजसी गमला दिला बसाया पाट मी बाई त्याला शेजाऱ्याला माझ्या शेजाऱ्याला गली नका सांगू ग बुगडी माझी सांगली ग जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला घरात नव्हते तेव्हा बाबा माझा मजवर पुतला ताबा त्याची धिताई तोबा 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 विकुला के कुतोनी पाई भक्तानी खाजाला भक्तानी खाजाला सुगली नका सांगू का कुणीच्या माताऱ्याला गणीच्या माताऱ्याला गडी माझी सांगली ग जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला सा सारे गमचा आणि कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सा असतो सानिकाचा. मंगेशकर कुटुंबाचा एक अविभाज्य घटक म्हणजे उषा मंगेशकर. उषाताईंचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अत्यंत वेगळ्या धाटणीची गाणी गायली जी गाणी प्रचंड गाजली. जय संतोषी मा, मुंगडा मराठीमध्ये रचिल्या ऋषीमुनींनी आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या पिंजरा या सिनेमासाठी त्यांनी गायलेली गाणी आजही आपल्या मनात तेवढीच ताजी आहेत आणि आपल्याला तेवढाच आनंद देतात. मध्यंतरी झालेल्या त्यांच्या एका मुलाखतीत त्यांना विचारलं होतं की सारं कुटुंबच गाण्यात आहे तर मग तुलना होते का, यावर त्या म्हणाल्या होत्या की लता दीदी आणि माझी तुलना कधी होऊच शकत नाही. इतकंच काय, दीदी आणि जगातल्या कोणत्याच गायिकेची तुलनाही होऊच शकत नाही. त्यांनी सांगितलं त्यांच्या कुटुंबात कोणीही कोणाशी कधीही तुलना केली नाही. प्रत्येकाच्या आवाजाला एक वेगळी दैवी देणगी मिळाली आहे. सगळ्या गोष्टी या प्रत्येकात असू शकत नाहीत आणि ही गोष्ट सारे मंगेशकर कुटुंबीय अत्यंत प्रांजळपणे मान्य करतात आणि म्हणूनच तुलनेला त्यांनी कधीही थारा दिला नाही आणि त्यांचं काम ते करत राहिले. यात त्यांनी असंही म्हणलंय की प्रत्येक जण स्वतःच्या कारकिर्दीबद्दल अत्यंत समाधानी आणि आनंदी आहे. क्या बात है, हेच तर या कुटुंबाचं वेगळेपण आहे, नाही का? शोध कुठं कितना भाई
मला बघून घालात हसला ग बाई हसला मला बघून घालात हसला ग बाई हसला बाई बाई मन मोरा था
आता मी बोलणार आहे ते म्हणजे मंगेशकर कुटुंबियांमधला तो आवाज ज्या गळ्याला गाता येत नाही असं कुठलंच गाणं नाही आहे, त्या गळ्याला त्याज्य आहे असा कुठलाच संगीत प्रकार नाही. तुम्हाला कळलंच असेल एव्हाना, हा आवाज म्हणजे अर्थात आशा भोसले यांचा. आशाबाईंचं गाणं हे कायमच मला काळाच्या पुढचं वाटतं. त्यांनी काळाची गती ओळखली आणि येणाऱ्या प्रत्येक नव्या पिढीला आपलंसं करून घेतलं. त्यांनी श्रोत्यांना त्यांच्या आवाजांनी त्यांच्या गाण्यांनी आधी आपलंसं केलं आणि मग एकदा का हे श्रोते ताब्यात आले की त्यांना अनेक तऱ्हांची गाणी ऐकवत रसिक म्हणून प्रगल्भही केलं. कुठलंही गाणं असो, त्या गाण्यासाठी आशा भोसले यांचा स्वर मिळाला की त्या गाण्याला वेगळी उंची प्राप्त झालीच म्हणून समजा. भक्तिगीतांपासून अगदी डान्स नंबर्सपर्यंत, भावगीतांपासून पॉप म्युझिकपर्यंत, नाट्यसंगीतापासून ते चित्रगीतांपर्यंत हा आवाज हा विश्वव्यापी आहे. आणि यांचंही वय तुम्ही विचारूच नका. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, बनात येना जवळ घेना, बनात येना जवळ घेना. चंदेरी चाहूल लावीत प्रीतीत येना, चंदेरी चाहूल लावीत प्रीतीत येना, प्रीतीत येना जवळ घेना, प्रीतीत येना जवळ घेना. कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता, म्हणजे कधीही केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. गावाना बाया बिगर हावाना
कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. महाराष्ट्रातले श्रेष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांनी त्यांच्या एका लेखामध्ये लता मंगेशकर यांच्याविषयी लिहिताना म्हणलं होतं की लता मंगेशकर यांनी जेव्हा संगीत दिग्दर्शनात स्वतःला आजमावलं होतं तेव्हा त्यात निःसंशय कलाविषयक निष्ठा तर होतीच, पण त्याला संगीताच्या जाणकारीची, मातीच्या गंधाची आणि चिंतनाच्या खोलीचीही अपूर्व साथ होती. आणि म्हणूनच लताबाईंचा पार्श्वगायिका म्हणून लागणारा स्वर जितका उच्च प्रतीचा होता तसाच आनंदघन म्हणून आकारास येणारा संगीताचा मेळाही लोकविलक्षण होता. लता दिदींनी आनंदघन या नावानं अत्यंत मोजक्या सिनेमांना संगीत दिलं याविषयी एक गोष्ट आहे. भालजी पेंढारकर तेव्हा एका सिनेमाच्या तयारीत होते. त्यांच्या या सिनेमासाठी त्यांना संगीतकार मिळत नव्हता. आघाडीच्या संगीतकारांपैकी एकही संगीतकार उपलब्ध होत नव्हता. या अडचणी ऐकून लता मंगेशकर भालजींना म्हणाल्या, बाबा मग तुमच्या सिनेमाला मीच संगीत देते. भालजी म्हणाले, अगं तुझं नाव गायिका म्हणून मोठं आहे, तू संगीत दिलंस आणि तुला अपयश आलं तर तुझं नाव उगाच खराब होईल. यावर लता मंगेशकरांनी उपाय सुचवला की मग आपण माझ्यासाठी टोपण नाव घेऊयात. टोपण नाव काय घ्यायचं हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा भालजींनी जयशंकर हे नाव सुचवलं. पण लता मंगेशकर तेव्हा संत रामदास वाचत होत्या. त्यातले आनंदवन भुवनी हे शब्द त्यांच्या मनात बरेच दिवस तरळत होते. यावरून त्यांनी नाव धारण केलं आनंदघन आणि या नावाप्रमाणेच त्यांनी संगीतही दिलं. ऐकूयात लता मंगेशकरांनी संगीत दिलेलं आणि त्यांनीच गायलेलं हे गाणं मराठा तितुका मेळवावा या सिनेमातून.
आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा. मराठी रेडिओ शोमध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. आता मी बोलणार आहे अर्थात मंगेशकर कुटुंबातल्या बाळासाहेबांबद्दल. सगळ्या बहिणींचे ते जितके लाडके आहेत तितकेच लाडके ते संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत. ज्यांनी मराठी भावसंगीताला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं असे अत्यंत प्रतिभावान संगीतकार म्हणजे हृदयनाथ मंगेशकर. हृदयनाथांच्या बालपणीच दीनानाथांचे निधन झाल्यामुळे त्यांना वडिलांचा फारसा सहवास किंवा प्रत्यक्ष तालीम मिळाली नाही, पण वंश परंपरेनं आलेला संगीत वारसा, शास्त्रीय संगीताची उस्ताद आमिर खान यांच्याकडून घेतलेली तालीम आणि समकालीन संगीतकारांच्या स्वररचनांचा हृदयनाथांनी केलेला अभ्यास आणि स्वतंत्र प्रतिभा यामुळे सुरुवातीपासूनच हृदयनाथांनी एक वेगळी संगीत शैली आकारास आणली. कित्येक अर्वाचीन कवींच्या विविध काव्यरचना असो, शिवकल्याण राजासारखा संगीत प्रकल्प असो किंवा गालिबच्या गझला असो, हृदयनाथांच्या प्रयोगशील वृत्तीतून आणि नाविन्याच्या सतत ध्यासातून त्यांनी एक वेगळा इतिहास रचलाय. Thank you.
आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठी मध्ये। सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी। कर्नाटकी कशी दामी काढीला हात न घालाऊ माझ्या साडीला रेशमाच्या रेगानी लाल काळ खागानी कर्नाटकी कशी दामी काढीला हात न घालाऊ माझ्या साडी
या कुटुंबातल्या सदस्यांनी जेव्हा एकमेकांबरोबर काम केलंय तेव्हा एकमेकांच्या कलेचा आदर करत एकमेकांना वाव देत स्वतः बरोबरीनं त्यांच्या कुटुंबाची कारकिर्दही घडवली आहे. एक थोर गायक किंवा गायिका म्हणून हे सारेच आपल्याला माहिती आहेत, पण कौटुंबिक जीवनामध्येही ते एकमेकांना धरून आहेत आणि म्हणूनच माणूस म्हणून हे सारेच खूप मोठे आहेत. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या 90व्या वाढदिवसाला त्यांच्या धाकट्या भगिनी वीणा मंगेशकर खाडीकर यांनी त्यांच्या या लाडक्या दिदीवरून लिहिलेलं पुस्तक मोठी तिची सावली प्रकाशित केलं. सुरुवातीच्या खडतर काळापासून ते संगीतातील सर्वोच्च स्थानापर्यंत मंगेशकर कुटुंबियांनी अनुभवलेला विलक्षण प्रवास या पुस्तकात आहे. सुदैवानं या सर्वच भावंडांना स्वर्गीय मास्टर दीनानाथांचा गाण्याचा वारसा मिळाल्यामुळं सगळेच आज प्रसिद्ध झालेत, नावारूपाला आलेत. मात्र यामागचा सारा इतिहास मीना मंगेशकर यांनी मोठी तिची सावली या पुस्तकामध्ये लिहिलाय. याच पुस्तकाची या एपिसोडच्या अभ्यासासाठीही मला खूप मदत झाली. मंगेशकर कुटुंबियांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि हात जोडून नतमस्तक होऊन या साऱ्यांनाच अभिवादन. आजच्या आपल्या कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटू नव्या भागात. नमस्कार. आजचा शो कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये तुमची कॉमेंट देऊन, आणि सारेगम मराठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचा टॅब ऑन करा, म्हणजे तुमचा कुठलाही एपिसोड मिस नाही होणार. स्वाशी पैजला बिली वेगे वेगे धावू मी डोंगरावर गावू ही शर्यत रे आपुली
जाई पुढे नी झाडा माके चढे ते कासवाने हळू पाहिले वाटेत थांबले ना कुणाशी बोलले ना चालले लुट लुट पाही ससा ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैजला दिली पाखरांचे गाणे हे पाहुनी असा सहज कला आई गार तारा हे फांदीचा निवारा तो हळू हळू तेथे पिंगुळला बीतले वेळ भोळे गुंजे ते त्यात डोळे झाडाच्या सावलीत झोपे ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैजला बिली झाली सांज वेळ तो गेला किती काळ निशाहारे गवताची पाती ससा झाला जागा तू का कधी जागा निधाव घेई